रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहताय न्यूज 24 सह्याद्री. पाहुयात शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये. महापालिकेला लसींचा साठा उपलब्ध न झाल्याने 2 दिवसांपासून लसीकरण बंद होते. लसीनाभावी एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा लसीकरण बंद ठेवावे लागले होते. मात्र आता महापालिकेचे आरोग्य अधिकारी अनिल बोर्गे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाला सोमवारी लसींचा साठा उपलब्ध झाला. यामुळे आजपासून महापालिकेची 7 आरोग्य केंद्रे व 20 उपकेंद्रात नागरिकांना लस मिळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात आला होता. या काळात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कॅम्प पोलिसांनी कारवाई करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांकडून भिंगार कॅम्प पोलिसांनी 39,02,740 रुपयांचा दंड वसूल केला आहे. यात विना मास्क फिरणारे नागरिक, सोशल डिस्टन्सिंग न पाळणारे नागरिक, मोटार वाहन कायदा अनपेड अशा प्रकारच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांचा समावेश आहे. शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पावसामुळे ऐरणीवर आला असून 22 धोकादायक इमारतींमध्ये सुमारे 110 रहिवासी वास्तव्यास असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. अति धोकादायक असलेल्या 12 इमारती त्वरित उतरून घेण्याबाबत संबंधितांना नोटीस देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मध्यवर्ती शहरात जुने वाडे व इमारती धोकादायक बनल्या आहेत. मागील आठवड्यात पावसामुळे एका धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळला होता. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मागील 2.5 महिन्यांचे लॉकडाऊन काल उठवण्यात आले. यामुळे शहरात नागरिक खरेदी व कामानिमित्त मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. वाहनांच्या गर्दीने शहरातील विविध रस्ते लॉक झाले होते. त्यामुळे अनेकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. राज्य शासनाने जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल केले आहे. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालयात कर्मचारी पूर्ण क्षमतेने हजर होते. त्यामुळे अनेक दिवसांपासून संथगतीने सुरू असलेल्या शासकीय कामकाजाला गती आली. सर्व स्थापना सुरू झाल्यामुळे काल सकाळी शहरातील सर्व रस्त्यांवर वाहतूक कोंडी दिसून आली. रुग्णालयामध्ये काम करण्याच्या वादातून 4 जणांनी एका तरुणावर लाकडी दांडके व कोयत्याने खुनी हल्ला केला. शहरातील एका खासगी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारात ही घटना घडली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध खुनी हल्ला आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे करीत आहेत. या बातम्यांसह आपण इथेच थांबतोय. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.